चीज कॉर्न सैंडविच खावा काजल आणि काका खात बसतील आपण तोपर्यंत आता तिसरी रेसिपी बनवतो तिला जर कट केलं तर रागव दे माझ्यावर आता चौथं काय चिकन पेरी पेरी स्टीम यातना मोमोज का फ्राई करायचा इकडे आहे ना हे पिझ्झा साठी अशा प्राइस मध्ये म्हणलं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आज काय काय बनवून दाखवणार आहे आज आपको मोमोज चिकन सैंडविच कॉर्न सैंडविच चीज चिली सैंडविच चीज पनीर फ्रँकी पनीर नूडल फ्रँकी अच्छा चलो ठीक आहे तर मी आतमध्ये जातो बनवायला तू पण ये आणि बाकी बसू दे बाहेर है ना हां या तुम्ही बसा चलो बसा आता सुरुवातीला आता कोणती रेसिपी पहिला सर कॉर्न चीज मेयोनीज सँडविच हां चला बघूया आता क्या काय काय टाकणार ते पण सांगा हे सर पहिला कॉर्न आहे कॉर्न बॉइल्ड कॉर्न आहे क्या वो हां बॉइल्ड कॉर्न आहे उसके बाद शिमला एंड कांदा लाइटली हां उसके बाद में ये सैंडविच मसाला ब्लैक पेपर मसाला उसके बाद में ये ओरिगेनो ओरिगेनो और सर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स यस उसके बाद में इसमें मेयोनीज ऐड होएगा ये अपन बनो तो लाइटली थोड़ा सा मोसरेला चीज रहेगा बाकी की प्रोसेस चीज रहेगा वेज है ना ये यस ये अपने कड़े कितने रुपये मिलता ये 50 रुपये 50 रुपीज ना और बेस्ट ऑफ बेस्ट है हमारे यहाँ का ये सर बेस्ट रहेगा हाँ उनको भी दे दो ऐसा शॉप ओपनिंग टाइम और क्लोजिंग टाइम क्या है 10 to 10 सर काय काजल आवडेल का खायला इसको ग्रिल करके मैं देता हूँ आपको हाँ ग्रिल करो तब तक आप उनको भी एक ऑर्डर दे चल ही आपली एक रेसिपी झाली ना मम्मी है ना तो अपन ग्रिल करा ठेवला ना किती वेळ लागतो तरी आपल्याला याला 5-7 मिनिटं हे काय रे ये इनका ऑर्डर है ना ये हो गया ना ये अपनी पहली ऑर्डर नाम बताओ इसका फिर चीज कॉर्न सैंडविच चीज कॉर्न सैंडविच ऐसा सर्व होता है हाँ तो तीखा मत लगाओ ना तीखा मत लगाओ हाँ साइड में रख दो बाकी लगाओ ये क्या था और क्या ना चीज रेडी अरे वाह ये चीज कॉर्न सैंडविच खावा टेस्ट कसी ते पण सांगा काल पण हेच खाल्लं ना नाही काल आपण ते ग्रिल नव्हतं ते काल नॉर्मल सैंडविच होतं चलो भाई क्या हाँ तू खा नंतर मी खातो हाँ आता अपन चिकन ब्लैक पेपर सैंडविच रेडी कर रहे हैं अभी हाँ चले ये अपना ऐसा बॉइल्ड चिकन रहता है पूरा बॉइल्ड चिकन और ऑयललेस एंड मसाला लेस इसके अंदर अभी ऐड होएगा शिमला नहीं कांदा टाकला अपने जब ये कच्चा ही है ना शिमला कांदा टेस्ट के हिसाब से चिल्ली रहेगा हाँ चिल्ली सेजवान चटनी रहेगी थोड़ा टेस्ट के लिए सिर्फ शेजवान चटनी ना टेस्ट का ब्लैक पेपर सैंडविच मसाला ओरिगानो तो ही डिश कितना मिलते इकड़े 70 रुपये नॉर्मल ब्रेड पे हाँ ब्राउन ब्रेड पे लेंगे 90 रुपीस ये मायने लगला ना इकड़े एक अजून एक रेसिपी बनते है कशी है सैंडविच कसा कसा सैंडविच हाँ मी खाणार आहे ये हमारे यहाँ पहुँच जाता है 90% जाता है 90% जाता रनिंग है सैंडविच और कौन चीज सैंडविच ये एक का बैटर है नहीं नहीं वही ना मतलब बहुत सारे का बैटर है ना ये हाँ बस आता ये बनून का ठेवला कारण गिराके येते ना पटापट ग्रीन चटनी ना
ये जो क्वांटिटी दिख रही है सब में इतना ही रहता है। हाँ, इतना ही, क्योंकि मैंने आपका बना रहा हूँ तो इसमें इतना नहीं, सब में उतना ही रहता है। हाँ, मैं पर लास्ट टाइम खा लेता जास्ता होता था। उसके बाद आएगा अभी चीज़ आएगा, चीज़। और ये चीज भी एक अलग फ्लेवर में आता है ना, चितले का है। बेस्ट है, बेस्ट ब्रांड है। कारण कभी कभी चीज का फ्लेवर ये इतना ही खाल्ले वरती है ना। इथे आपल्याला किती वेळ लागणार? 5 मिनिट। इकडे एक आपला अजून एक रेसिपी बनवायला ठेवलेली आहे, मी टेस्ट करतो। ब्रेड पण भरपूर होते, स्टफिंग पण छान आहे, तोंडात गेलं विरघळते ते, मेन म्हणजे ते, आणि चीजची पण फ्लेवर लागते। आता आपला हा पण झाला ना सँडविच, चिकन सँडविच। इधर आपका ये रेडी हो गया, इधर सबका खाके हो गया, वापस प्लेट लेके आ गए। वर त्यांना पण काजल मनी आणि हे रिलेटेड। इथे आपण चीज टाकलेलं आहे ना, इसमें लोडेड चीज रहता है। ये हो गया आपका ओरिगेनो, ओरिगेनो। ये हो गया आपका चिली फ्लेक्स। इसमें अपने को सेजवान जितना लगेगा उतना आप यूज कर सकते हैं। सेजवान चटनी साइड ला दी है ना। ये आप ट्राई करो। अरे वाह, ये पण झालेला आहे। चला आता हे चिकन सँडविच बनवलेलं आहे। काजल आणि काका खात बसतील, आपण तोपर्यंत आता तिसरी रेसिपी बनवतो। तिसरी रेसिपी कोणती आहे? त्यांना चिकन पेरी पेरी मोमोज है, या पूरा भी ट्राई करने जा रहे हैं। ट्राई करने के बाद इसमें क्या क्या स्टफिंग है? स्टफिंग चिकन रहता है, पूरा फ्राई किया हुआ मसाले में। हाँ, फ्लेवर्ड हो गया। ये फ्राइड है, डीप ये फ्राई करके स्टीम अलग होता है ना। हाँ, स्टीम अलग, अब इसके बाद स्टीम देता हूँ। फ्राई किसमें करते हैं? इसमें फ्रायर में गरम का, नरम है, नरम गरम। दुसरी डिश, अजून 3 डिश येतात आहे पाटणं। कसं हे टेस्ट नाही केलं अजून, गरम आहे, खूप गरम आहे। आरामात बघा। मी काजलला विचारलं होतो की मी माझ्या मित्रांना घेऊन जाऊ का, मग काय बोलली काजल? नाही, मला खायचं, मला खायचं बोलते, मला खायचं। टेस्ट केलेली आहे मी काजल, आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देतो बघा। आपल्याला कधी कधी असं वाटेल ना चिकन खावं, तर या बाईटमध्ये चिकन माहिती पडतं ना। एक चीजी चिकन एकदम नरम नरम आणि गरम गरम, खूप टेस्टी आहे। खूप छान आहे ना। आई नाही खात आहे, आई फक्त बघणार आता। आणि टेस्टला खूप छान आहे। असंच आम्ही ना की आम्ही आलोय इकडे व्हिडिओ बनवायला म्हणून सांगतोय। मी तुम्हाला खरं खरंच टेस्ट सांगणार। पहिली जी डिश होती ती पण खूप छान, ती पण खूप छान। आता हा हीच डिश जर आपण रेस्टॉरंट चांगल्या रेस्टॉरंटमध्ये ठेवली ना, ह्याचीच प्राईस 5 गुणा होणार। हां, मम्मी सावा जरा बसलाय। तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघून येत असाल या शॉपमध्ये, साई फूड कॉर्नरमध्ये विक्रोलीला आहे, PMC बँकेच्या लाईनीत म्हणजे मच्छी मार्केटच्या लाईनीत, तर तुम्ही इकडे सांगा की आम्ही शुभांगी किरचा व्हिडिओ बघून आलेलो आहे। ठीक आहे, आणि जर तुम्ही शुभांगी किरचं नाव घेतलं तर हे बनवणारे तुम्हाला एक्स्ट्रा चीज देतील, है ना। हां, बाकी डिस्काउंट मागू नका त्यांच्याकडून, पण ते फूड एकदम चांगलं आहे, एक्स्ट्रा चीज मागा बस, है ना, चलेगा ना। देंगे। काय म्हणता? माझी बायको तुमच्या यूट्यूबवर तुमचा प्रोग्राम नेहमी बघत असते, तिला तुमचा प्रोग्राम खूप आवडतो, एकदम छान आवडतो। तर ते आता ती सध्या माझ्याजवळ नाही, तर माझा एक फोटो काढावा अशी मला सचिन काढ मावशीचा पण येऊन दे, तुम्ही मेन आहे प्रोग्राममध्ये, असंच असतात मी इथं। या या, आपण एक खाली काढूया। विनीची आठवण येते, तुम्हाला बघितली होती। उजेडात परत बघ एकदा, चेक कर। हां, ती तर ती ज्या मी मधून मधून बघतो, मग आता तिने लावलेलं असतो, तिला जर कट केला तर रागाव दे माझ्यावर। तू काय बोल, नॉनव्हेज खातोस? तुम्ही नॉनव्हेज खाता? आता खाल? आता नको, आता आम्ही भाजीपाव खाऊन आलो। खाणार आहेस तू? बायको गेली आता, तू आपण मोमोज ऑर्डर केले, खातो काय करणार? चल, थँक्यू। ओके, बाय। किती वेळ लागले याला? 10 मिनिट लागा फ्राय करणे, तो प्रॉपर फ्राय हो गया आहे आपला। आणि सर्व मशीन आहे तुमच्या? हां, टोटल। आणि ही प्लेट किती रुपयाला? ये 70 रुपीज, 6 पीसेस ना जी। इसके साथ आ गया मेयोनीज, ओरिगेनो ना, ये लाइटली चीज डाल देते, चीज के कॉम्प्लीमेंट्री सब में फ्री खाओ ना बस। हमारा नाम लेके आएगा, एक्स्ट्रा मिलेगा ना पक्का, है क्या? तू खाते रहो बस।
और दो डिश आहे. वेज वाल्यांनी जरा लांबच राहा आज. इथे बघा आपले चिकन मोमोज रेडी आहेत. फ्राईड आहेत ना हे. ऑर्डर करायचे असेल तर काय म्हणायचं? चिकन मोमोज, चिकन पेरी पेरी, चिकन पेरी पेरी, चिकन पेरी पेरी. बघट बरोबर आहे. हे आपले मोदक, महाराष्ट्रामध्ये मोदक असतात ना ते मोमोज झाले. आता बाहेरगावी गेले आणि मोमोज झाले. आणि नॉनव्हेज आहेत. गरम आहे नंतर खाते थांब. ठीक आहे, आता खाऊन दाखव. थंड झालं का नाही ते तू सांगणार आहेस ना? मी पटकन चावेल. गरम गरम गरम. ही पण डिश टेस्टला खूप चांगली आहे. चटणी पण चांगली खायला. घ्या बाई खावं. ते नका खाऊ, ते जास्त घ्या. हा घ्या. टोपला काढून ठेवला. चिकन नव्हतं बाई. बघा कसे खातात. गरम आहे. आपल्या इकडे टेस्टिंग चाललं तोपर्यंत इकडे तो वेगवेगळ्या कस्टमरला हात देता चालूच आहे बघा. है ना. आता चौथा काय? आपली चिकन पेरी पेरी स्टीम. स्टीम्ड वाला. आता स्टीमची प्राइस काय आहे? सेम आहे दादा. प्राइस में कुछ डिफरेंस नहीं है. 70 का ही. हां, तो कोणाला फ्राई पाहिजे तर फ्राई, कोणाला स्टीम पाहिजे तर स्टीम. हां. आणि हे सर्व गरम गरम खायला मजा येते ना. हां, ठंडा हुआ तो इसका मतलब नहीं. हां, तेच. ये स्टीम चिकन. ते स्टीम्ड आहे, ते फ्राय होते ना. हां, आता खाल्ले आपण फ्राय होते ना. हे स्टीम, स्टीम वाले म्हणजे ते तळलेले होते. हे उकडलेले आहेत. तिला पण काय द्यावं माहिती का? ते मोमोजचं फिलिंग असतील ना, थोडे थोडे हिला टाक. हां, ते पहिलं थंड होते. आता हे पण चिकन स्टीम्ड घेतले आम्ही 70 रुपीजचे. बघा दिसायला पण खूप छान आहेत ना. हो. आता कोणती रेसिपी? पनीर पिझ्झा बनवतो. पनीर पिझ्झा स्मॉल मीडियम लार्ज? स्मॉल और मीडियम रहता है. ये 6 इंच का और 8 इंच का इसके बाद. हाँ, ये 6 इंच का. ये एक के लिए ठीक है? एक के लिए बस हो जाए. और 8 इंच का? 8 इंच का दो लोग के लिए बस होता है. ओके, ठीक है जी. प्राइस कितनी इसका भी? 70 है. ज़्यादा से ज़्यादा आइटम 70 वाला बहुत है. हाँ हाँ. मैक्सिमम हाइएस्ट रेट वाला क्या है इधर? 130 का. का है दे? 8 इंच का पनीर पिज्ज़ा या फुल्ली लोडेड चीज़? 8 इंच का पनीर पिज्ज़ा फुल्ली लोडेड चीज़ 130 रुपीज़. फिरा लावलं ये पिझ्झा टॉपिंग. पिझ्झा टॉपिंग टाकलं दिला. हां, ते नंतर खा. आपल्यासारखी थांबली आहे ती पण. हां, आपल्यासारखी थांबली आहे ती पण. गरम आहे का? मोजरेला चीज आहे. हां. पनीर मध्येच काय टाकलं ते? मसाला. आता चाट मसाला. चाट मसाला आणि ऑरिगॅनो ना. ये तंदूर. तंदूर थोड़ा लाइटली ऐड करेंगे तो थोड़ा टेस्ट अच्छा होता है. तंदूर और इसके ऊपर थोड़ा सा हल्का लाइटली वेजेस भी ऐड करने का. वेजेस म्हणजे काय का टाकलं आपण? कांदा शिमला. इसमें लाइटली अपन चिली फ्लेक्स थोड़ा सा ऐड करेंगे. ते कसं वेज वाल्यांना बनते ना, म्हणून वेज वाल्यांना जरा बोलवलं. चिली फ्लेक्स और लाइटली एकदम लाइट, क्योंकि बाद में भी अपन यूज़ करने वाली है. थोड़ा टेस्ट के लिए रहता है. और लाइटली चाट मसाला डालेंगे ताकि वो चीज़ टेस्टलेस रहता है, पर उसको टेस्ट बढ़ाने के लिए अपने को चाट मसाला ऑरिगेनो वगैरह ऐड करना पड़ता है. और ये अपना पनीर. पनीर ये अपना पनीर हो गया. इसमें पनीर के पीसेस आप देख सकते हैं. अभी अपना बेक के लिए जाएगा 5-7 मिनट. ये अपना मोमोज का फ्राई करायचं इकडे आहे ना. हे पिझ्झा साठी. हे स्टीम करायचं. हे फ्रँकी पण इकडे बनतं. हे सँडविच साठी. चला तुमचा मेन्यू कार्ड बघूया आपण. मेन्यू कार्ड कुठे तुमचा? मेन्यू में अभी बहुत कम चीज ऐड हुआ है इसमें. ये पहले का हमारा मेन्यू. जुना मेन्यू का? जुना मेन्यू. अभी नया वाला जो वो ऐड करना है. तर आता तुमचा पिझ्झा येतोय. आमच्या कॅटला आवडलं का? नाही खाल्ला. अरे ही कॅट. ही कॅट खाते. आवडलं का? भाई कसं येते खायला? आतमध्ये तो भरलेला आहे का? आता आपण काय बनवतो? हे अभी पनीर फ्रँकी का स्टफिंग रेडी करने जा रहे हैं. पनीर फ्रँकी ऑइल पहिला डाला हुआ उसमें. कांदा शिमला डालेंगे. उसको थोड़े टाइम छोड़ देंगे लाल होने के लिए. तो थोड़ा सा लाइटली टोमेटो ऐड करेंगे. टोमेटो और
थोड़ा ग्रीन चिली ऐड करेंगे टेस्ट के लिए। खाओ खाओ भाई लगा ला जास्त। ये अभी अपना लाइटली रेड हो चुका है तो अभी इसमें पनीर ऐड होएगा। ये पनीर फ्रैंकी का मटेरियल रेडी हो रहा है। आता इकडे आपल्याला पटापट किती रेसिपीज दिसले बघ मम्मी, है ना। ये पनीर मसाला हो गया, पनीर मसाला ना, ये रेड चिल्ली मसाला हो गया, थोड़ा स्पाइसी के लिए ऐड करेंगे सॉल्ट। ठीक है डाल ले नमक सॉल्ट। फ्राई बटर भी ऐड करेंगे। पता है गाइस पोटैटो का इसमें डाला है ना, मैं अभी सेजवान ऐड नहीं किया, इसे फ्रैंकी बनाने का टाइम लाल कैसे बटाटा का। बटाटा ये पूरा मसाले में अपना जो वेज फ्रैंकी के लिए अपन स्टफिंग यूज़ करते हैं ना, वो भी हमारा मसाले में पूरा फ्राई किया हुआ रहता है, वो भी बटर में रहता है। ये कितने फ्रैंकी का बैटर है? ये तीन चार फ्रैंकी इसमें हो जाएगा। ये जो बनो लेते तीन चार बनो ले। अभी ये स्टफिंग ऐसा है कि आप इसको सैंडविच में भी यूज कर सकते हैं और फ्रैंकी में भी यूज हो जाएगा। आणि ही डिश आपल्याला किती रुपयाला मिळते? ये 60 रुपये में चीज मेयोनीज सेजवान के साथ लोडेड एक एक को इनफ है, है ना। आणि पनीर रेडी हो गया, अभी आपण फ्रैंकी बनाने ले रहे। अरे वा, पिझ्झा असा जो गरम गरम बाहेर येतो ना तो बघायला छान वाटतो ना। हे हे मेन असतं ऍक्च्युली, सुरुवातीच्या 15 मिनिटात पिझ्झा खाणं म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं, गरजेचं असतं। हे आपलं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे, ऑरिगॅनो टाकलेलं आहे, आपल्या बाजूला सॉस दिले, हे आप टेस्ट कर। रेडी? हां, वेज के लिए वेज। डिशचं नाव? पनीर, पनीर पिझ्झा। किती रुपये? 70। ठीक आहे चला टेस्ट करा। वेज वेज वाल्यांनी हात टाका पहिला, नॉन वेज वाले इकडे या जरा बरं। हां बसा तुम्ही दोघं बसा, थंड झालं की नीत आपलं बघा। हे पण जरा थंड झालेलं आहे, आपण शूट मध्ये बिझी होतो ना। चालू आहे पनीर फ्रँकी का? हां पनीर फ्रँकी पण तिकडे बंद। हे काय टाकलंय ते? हे चपाती आहे। चपाती ना। आता इकडे स्टफिंग बघा पूर्ण भरलेली आहे। कसं वाटलंय? आणि तुम्हाला एक टिप द्यायची, जे काय इकडे खाल्लं ते गरम गरम खा, है ना। पण हे सर्व पदार्थांना गरम गरम खाण्याचे पाहिजे, आपल्या समोर बनवत आहेत ना ते। तुम्ही आता खाल आणि घरी पार्सल द्याल ना तर थोडासा फरक पडू शकतो। मी पार्सल केले कुछ भी सजेस्ट नहीं करता हूं, अगर या गरम खाएंगे तो ज्यादा अच्छा, उसकी मैं गारंटी लेता हूं। टेस्ट पार्सल में कैसा सब सॉफ्ट हो जाता है ना, तो हाँ टेस्ट लेस हो जाता है। मैं म्हणजे माझ्या खाण्यावरून बोललो की गरम गरम खाल्ला तर टेस्ट लागेल इकडे। हे का टाकलं मायोनीज, पनीर सेजवान चीज ऑनली 60 रुपीज का आहे। इसमें भी भर के पनीर रहता है कि पनीर हाँ ले रहे तो पनीर दिखना चाहिए, पनीर खाए बराबर है। और चीज के लिए तो आपको मालूम है, मतलब तो चीज बोलने की गरज नहीं है, ये चीज मला आवडली पाहिजे। अपने फाइनल डिश ना। ओके ये ओनली 60 रुपीज का है। रेडी? आता आपली बघा ही पण एक डिश फायनल डिश रेडी झालेली आहे, पनीर चीज मेयोनीज फ्रँकी विथ सेजवान। हां आता ही पण आपण टेस्ट करूया। आता इकडे पिझ्झा ऑलरेडी टेस्ट होतोय, पिझ्झा कसा लागतोय? मस्त आई, तुम्हाला आवडला पिझ्झा? ओ मस्त, आई लाइक डॉमिनोज में बेटर, डॉमिनोज। ते चीज चांगले वाटते ते खाताना, ते पण आपल्याला खायचं आहे, तेही खायचं आहे भाई। तुम्ही खावा खावा, खूप छान आहे, म्हणजे अशा प्राइस मध्ये मिळणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे। तुम्ही विक्रोलीला उतरलात ना तर विक्रोलीला इकडे या पीएमसी मार्केट मध्ये, आणि इकडे पीएमसी मार्केटच्या लाईनी मध्ये सारखं दुकान आहे, तिकडे व्हिजिट करा तुम्ही, आणि सांगा आल्यानंतर कोणाचं नाव घेऊन आलाय ते। आशुपांगी किन म्हणून या आणि यांना सांगा, तुम्हाला एक्स्ट्रा चीज पण देतील। काजल तर काय, काजल काजल बोललेली पोट भरलं आहे, ऑलमोस्ट आमच्या डिश संपलेले आहेत। बॅच खाणाऱ्यांना बॅच खाणाऱ्यांना विचारो की बॅच कसं होतं। म्हणजे प्रत्येकाने एक एक डिश पण मागवली ना, टाका बघा तिकडे काय करतात। टिश्यू पेपर
एक प्लेट पे मांगोगे तो पेट भर जाता है, कोई भी आप खुद ही खाए। जो लास्ट जो खाले ना फ्रेंकी अपन पनीर की ग्रेवी खूब छान है, खूब छान है दिलू बघा कशी स्ट्रेचिंग करते आले एक्सरसाइज चालू। आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, तो बिचारा आपल्याकडे मम्मी पैसे पण मागत नव्हता, तो पैसे नको, पण आपण तिकडे बघ, आपण तुम्हाला एक रेट पण सांगतो, आमच्या सर्वांचं बिल काय झालं म्हणजे फक्त 390 रुपये, 390 म्हणजे 300 म्हणजे फक्त काजल एका डिशचे असतात ना, कुठे कुठे रेस्टॉरंट मध्ये असं, आणि स्ट्रीट फूडची हीच तर मजा आहे। हा तो आपण त्याला पे केलेला आहे, आणि एवढ्या कमी किमतीमध्ये पूर्णचं पोट भरणं म्हणजे मोठी गोष्ट। पण व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, त्या शॉपला व्हिजिट करा, आणि तुम्ही पण चांगलं खा, चांगला राहा, स्वस्थ राहा, हेल्दी राहा, आणि हसत राहा, आणि आमच्या सोबत राहा, आणि आम्हाला असं सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू। टाटा।